पूर्वी आणि दुपारी देखील माननीय मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली होती आणि काय काय मुद्दे आपण त्याच्यासमोर ठेवले पाहिजे याची देखील चर्चा झाली होती, पण आता हा संप मिटल्याची बातमी आपल्याकडनंच मला मिळते आहे, कारण मी जस्ट आता कार्यक्रमातून बाहेर आलेलो आहे G20 C20, त्यामुळे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांचा जो काही प्रश्न होता तो आम्ही ॲड्रेस केला आहे, म्हणजे कुठेही इगो न ठेवता त्यांना जी सोशल सिक्युरिटी हवी आहे, त्यांना रिटायरमेंटनंतर जे बेनिफिट्स हवे आहेत, त्या संदर्भातलं जे तत्व आहे ते तत्व आम्ही मान्य केलेलं आहे. आता त्याचं वर्किंग कसं करायचं याकरता ही कमिटी काम करते आहे, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यामुळेच कुठेही सरकारने आडमुठी भूमिका न घेतल्यामुळे मला असं वाटतं की कर्मचाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. मी त्यांचं मनापासून आभार मानतो, कर्मचाऱ्यांचे देखील आभार मानतो, आणि पुन्हा एकदा मी सरकारच्या वतीनं या ठिकाणी सांगू इच्छितो की शेवटी सगळे कर्मचारी आमचे आहेत, त्यामुळे त्यांना जे चांगलं चांगलं देता येईल ते देण्याचा प्रयत्न करणं ही आमची जबाबदारी आहे, कुठेही आमची त्यात आडमुठी भूमिका नाही आहे. आणि त्या संदर्भात आता ही जी समिती आहे, ही समिती जे काही 3-4 मुद्दे ठरले आहेत त्या मुद्द्यांवर रिपोर्ट देईल आणि त्याच्या आधारावर मग पुढची कारवाई ही आपल्याला करता येईल. शेवटी जे आम्ही सातत्याने म्हणत होतो की संवादातनं तोडगा निघतो, तो संवाद झालेला आहे, आणि म्हणून मी कर्मचाऱ्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेषतः पुढाकार घेतल्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांचं मी विशेष आभार मानतो. तुमचा यामध्ये मोठा रोल होता, तुम्ही सुद्धा कर्मचाऱ्यांसोबत वारंवार चर्चा केली होती. नाही, शेवटी आम्ही पार्ट ऑफ गव्हर्नमेंटच आहोत, त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही सगळे लोक काम करतो, आणि आमचा पहिल्या दिवशीपासून प्रयत्न होता की कुठेही संप होऊच नये, पण शेवटी तो संप झाला, पण आज तो मागे घेतला जातोय ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आम्ही पुढे देखील कर्मचाऱ्यांच्या सोबत जास्तीत जास्त चर्चा करून मार्ग काढू. 3 महिन्याचा वेळ समितीला दिलेला आहे, त्यामुळे टाइम बाउंडच आहे. नागपूरच्या विकासाला कशा प्रकारे चालना मिळेल? मला अतिशय आनंद आहे की आज G20 अंतर्गत C20 या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे. आज उद्घाटनाच्या सत्राला मी स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होतो आणि जवळजवळ 26 देशातनं त्या ठिकाणी 350 लोक आले आहेत. जवळजवळ 150 जवळपास फॉरेन डेलिगेट्स या ठिकाणी आहेत आणि आज माता अमृतानंदमयी असतील किंवा कैलाश सत्यार्थींसारखे नोबेल पुरस्कार विजेते हे देखील या ठिकाणी होते आणि अतिशय चांगलं मार्गदर्शन झालं. परंतु हे उद्घाटनाचं सत्र होतं. आता जवळजवळ 14 विषयांवर वेगवेगळे ग्रुप्स या ठिकाणी काम करताहेत आणि त्या 14 विषयावर डेलिब्रेशन्स होतील आणि त्याचा रिपोर्ट तयार होईल, जो G20 किंवा जी काही त्या ठिकाणी C20 सेक्रेटरिएट आहे त्या ठिकाणी नेलं जाईल. मला हा विश्वास आहे की विशेषतः सिव्हिल सोसायटी जी आहे त्याची जी देशाचा आत्मा ही सिव्हिल सोसायटी मुवमेंट असते आणि म्हणून ही एक अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी पार पडते आहे. अर्थातच बैठक झाल्यानंतर जे प्रमुख लोक आहेत ते या संदर्भात सांगतील, तो त्यांचा अधिकार आहे, त्यामुळे त्या संदर्भात ते ब्रीफ करतील. C20 का उद्घाटन हुआ है, G20 के तहत एक ये जो एंगेजमेंट ग्रुप है सिविल सोसाइटी का, उसकी बैठक हुई है. माता अमृतानंदमयी इनके नेतृत्व में, उनकी चेयरमैनशिप में इसकी शुरुआत हुई है. कैलाश सत्यार्थी जी जैसे एक नोबेल लॉरियट भी उसमें शामिल हुए थे और 26 देशों से करीब 350 लोग यहाँ पर आए हैं, 150 लोग ये विदेशों से यहाँ पर आए हुए हैं और बहुत ही कारगर इस प्रकार की चर्चा यहाँ पर हो रही है, जिससे समाज को फायदा होगा. क्योंकि हम ये मानते हैं कि किसी भी देश की जो व्यवस्था होती है उस व्यवस्था का आत्मा ही सिविल सोसाइटी होती है, वो एक आम आदमी की आवाज़ होती है. और इसलिए मैं ऐसा मानता हूँ एक बहुत अहम एंगेजमेंट है और इसमें सबसे महत्वपूर्ण ये है कि हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी ने जिस प्रकार से ये G20 का लोकतांत्रिकरण किया है, उसके कारण अब ये केवल चंद लोगों के डिस्कशन का विषय नहीं रहा है, तो G20 आप लोग भी नागपुर में देख सकते हैं, आम आर्मी के डिस्कशन का विषय हुआ है. तो एक बहुत सफलतापूर्वक पहली बार इतनी बड़ी एंगेजमेंट आम आदमी तक पहुंचाने का काम माननीय प्रधानमंत्री जी ने किया है. उसमें एक मोठी जबाबदारी, मोठी महत्वाकांक्षा हे सगळ्या ठिकाणी हायलाइट होत आहे, ते नेमकं काय G20 निमित्त? असं आहे की पहिल्यांदा तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की यावेळी
G20 जो काही आपण भारताने भारत प्रेसिडेंट आणि जो काही मोटो आपण G20 घेतलेला आहे तो वन अर्थ वन फॅमिली आणि वन फ्युचर, म्हणजे हे एक विश्व एक परिवार आणि आपल्या सगळ्यांचं एक भविष्य, वसुधैव कुटुंबकम जी आपली संकल्पना आहे त्या संकल्पनेवर आधारित G20 या ठिकाणी होत आहे। त्यामुळे प्रत्येकाचं ॲस्पिरेशन कॅच करणारी अशा प्रकारची ही G20 समिट या ठिकाणी होते आहे। आणि मला असं वाटतं की ज्यावेळेस ही समिट होईल पूर्ण त्यावेळी अनेक गोष्टी आपल्या पुढे येतील आणि त्याची वाट आपण सगळ्यांनी बघितली।